भारतरत्न लता मंगेशकर यांच्या 90व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना एक खास भेट मिळणार आहे आणि त्यांना ही खास भेट देणार आहे त्यांच्या भगिनी आणि विख्यात संगीतकार मीनाताई खडीकर. मीनाताई या निमित्तानं आमच्यासोबत आहे. मीनाताई, तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मीनाताई, मोठी तिची सावली आणि त्याच्यानंतर आता दीदी और मैं, याचाच हिंदी अनुवाद. लता दीदींचा हा प्रवास आम्हाला पाहायला मिळणारच आहे, पण याचबरोबर मला सगळ्यात आधी या पुस्तकाचा प्रवास जाणून घ्यायचा आहे. म्हणजे कुठून हा प्रवास सुरू झाला की दीदींवर आपल्याला पुस्तक लिहायचं आहे? प्रवास कुठून सुरू झाला म्हणजे मला असं वाटलं की दीदीसाठी काहीतरी करावं, आपण तिला काहीच करत नाही तिच्यासाठी. म्हणून ठरवलं की जसं जमेल तसं तिला हे पुस्तक द्यावं. आणि मी बरेच म्हणजे एक जवळजवळ एक वर्षभर माझ्या मनात चाललेलं होतं की आपण लिहावं म्हणून. खूप प्रयत्न केला, म्हणून नंतर पुस्तक मात्र 6 महिन्यात तयार झालं. आणि मी तिच्या वाढदिवसाचं बरोबर हे प्राप्त करून तिला ते वाढदिवसाला दिलं. हां, एक दुसरं आणि आपण काय देणार तिला ना, तिला सगळंच मिळालं आहे. आमच्याकडनं एवढंच, जास्त काहीच नाही. क्या बात आहे. म्हणजे 90व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप सुंदर भेट मिळणार आहे आणि एकूणच तुमच्याकडून तर आहे पण संपूर्ण कुटुंबियांकडून आहे, कारण अनेकांचा यात हां सहभाग असणार आहे. सगळ्यांनी दिले नक्कीच. पण काय, कितीही दिलं ना तिला आम्ही, तिने जे आमच्यासाठी केलं आहे त्याचं ऋण कधी फिटणार नाही आणि ते फिटू पण नाही, आपण त्याच्यातच राहावं. म्हणून काहीतरी काहीतरी द्यावं म्हणून दिलं मी. मीनाताई, आम्ही ना असं म्हणजे मला माहीत नाही, मी ऑफ द रेकॉर्ड असं ऐकलं आहे की दीदी या जेव्हा लहान होत्या तेव्हा खूप खोडकर होत्या आणि आत्ता दीदींचा तेवढा धाकही आहे आणि दीदी खरं तर आम्हाला ज्या परिचित आहे त्यापेक्षा खूप वेगळ्याही आहेत. मला वाटतं त्याबद्दल थोडंसं बोलाल आणि या पुस्तकात दीदी कशा आहेत त्याही. दीदी जी बाहेर बघतात लोक त्याच्यापेक्षा वेगळी आहे घरात. घरात ती दीदी आहे, बाहेर लता मंगेशकर आहे, एवढा फरक आहे. घरात ती आमची दीदी आहे. तिला कधी रागवलेलं बघितलं नाही, कधी धाक देताना बघितलं, काहीतरी जोक सांगेल, हसवेल थोडी, चौकशी करेल आमची, आमच्या मुलाबाळांना सांभाळेल, त्यांचं करेल. दीदीला आम्ही अशीच बघितली आहे. या पुस्तकात दीदींचं बालपण आहे, त्याच्याबरोबर दीदींचं एक स्ट्रगल आहे, तर अनेक पैलू आम्हाला दीदींचे यात वाचता तर येणारच आहे, पण असा काही वेगळा किस्सा या पुस्तकाच्या निमित्तानं आम्हाला वाचता येणार? मराठीचं बहुतेक सगळं केलेलं आहेत, अमरीशने सगळं भाषांतरच केलेलं आहे. नवीन किस्से आता काय झालेलं आहे माझं, मी फार विसरायला लागले आहे सगळ्या गोष्टी हळूहळू, त्यामुळे जेवढं आठवतं तेवढं मी लिहित गेले. या पुस्तकाच्या निमित्तानं आम्हाला दीदींचे अनेक पैलू वाचता येणार आहे, त्याचबरोबर दीदींचं लहानपण कसं होतं, दीदींचा स्ट्रगल तो प्रवास एक खूप वेगळा होता, पण अनेक किस्से आहेत या पुस्तकात, तर त्यातला एखादा किस्सा तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? लहानपणी दीदी आमची फार दंगा करायची आणि तिचा बळी मी असायची, कारण तिच्यापेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान, त्यामुळे तिचा हक्क चालायचा माझ्यावर आणि मी पण तिच्या पाठीपाठी हिंडत राहायचे, कारण बाकी भावंड सगळी लहान होती ना, कुणाबरोबर खेळणार, हिच्याबरोबर खेळायचे. मी काय काय एक एक युक्त्या काढायची की आपण हे करूया ते करूया. गाणं तर सारखं चालूच राहायचं, खाताना बसताना उठताना गायत राहायची, सारखी ती गुणगुणत असायची. मग तिने तुकाराम बघितलं, संत तुकाराम आणि देवदास 2 पिक्चर बघितली. तर संत तुकाराम बघितला, दुसऱ्यांदा जाऊन बघितला आणि सगळा डायलॉग सकट गाण्यांसकट पाठ केला. स्मरणशक्ती म्हणजे कमाल आहे तिची. आणि आली, मला म्हणाले आपण करूया हा सिनेमा घरात करायचा. म्हटलं कोण पात्र, ते एकटी मी, आणखी कोण आहे? मला म्हणायचं तू ती गौरी, मी तुकाराम. म्हटलं चालेल. म्हणजे असं जर गौरी आंघोळ घालते तर म्हैस पण मीच, म्हणजे सगळ्या प्रसंगात मी असायचे, त्यामुळं एवढंही तर ती तुकाराम गाणी गात बसायची. आधी एक बीजले अमकत अमकत गात बसायची.
तर एक सीन आला की तुकाराम शेत राखतो आहे आणि तो बेभान होऊन अभंग गातो आहे. आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोपं वाढले, तर ते बीज कोण? आम्ही. चल मी ना पड तिकडं. आणि मग तिच्या गाण्याच्या लाईनप्रमाणे आम्ही हळूहळू उठायचं आणि हात वरती करून असं डुलायचं. का तर झाडं डुलतायच. म्हणजे असं सा सगळं करून घ्यायचे. मग ती शेवटचं गाणं यायचं, आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले, सगळ्या गाद्यांचा ढीग केलेला असायचा, घरातल्या सगळ्यांच्या गाद्या एकत्र ठेवलेल्या असायच्या, त्याच्यावर चढून बसायची आणि तिथं वरती बसून गायची. आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. आम्ही खाली रडायचं जोर जोरात, जाऊ नका म्हणून. आणि तिने वरती गायचं आणि गाता गाता एकदम वैकुंठात म्हणजे विमान उडालं म्हणजे ती खाली उडी मारायची, गादीवर खाली उडी मारून पडायची. म्हणजे हा तिचा खेळ चालू असायचा. तिला बरेच दिवसांनी कंटाळा आला, म्हणाली आता तुकाराम बस झालं, आता देवदास करूया. देवदास तिला पाठ होतं, कारण सैगल साहेब म्हणजे तिथे एकदम गुरुस्थानी होते, त्यांचं गाणं फार आवडायचं तिला. झाली देवदास झाली, मी पारो, नेहमीप्रमाणे पारो झाली. म्हटलं चंद्रमुखी कुठे? म्हणजे आपण चंद्रमुखी शिवाय पिक्चर करूया. चला चंद्रमुखीला काढून टाकली आमच्या ह्याच्यातनं आणि आम्ही पिक्चर केलं. पिक्चर केल्यावेळी जर कर मीना आपला सीन भयंकर आहे. म्हटलं कुठला सीन आहे? तर देवदास मरतो आणि पारो त्याला हाक मारते आणि पळते, हा सीन आहे. तर चला मला सांगितलं तू खोल्यांमधनं पळत ये, खूप लांब घर होतं आमचं आणि भिंतीवर तो नापट. म्हटलं बरं. तोपर्यंतही त्या एका खोलीत बसून आग आग जळतोय असं करून ओरडत होती, कारण देवदास जळतोय. तर हे स्वतः तोंडाने चाललं होतं, आग आग जळतोय. मी पळत पळत येऊन देवदास 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 कर भिंतीवर आपण पडायचं खाली. झालं आमचं तेव्हा तिचं ओरडणं कमी व्हायचं, तोपर्यंत ओरडत असायची. सगळं चालू असायचं तिचं. मग एकदा नाटक लिहायला घेतलं स्वतः, म्हणाले की लोकांची पिक्चर काय करायची, आपण स्वतः करूया काहीतरी. नाटक लिहिलं. चल मी ना तू व्यायाम. म्हटलं बरं. आणखीन आशा राजकुमारी आणि स्वतः तिची आया राजकुमारीला सांभाळणारी दया अशी ती दाई बनली. मी व्हील व्यायाम आणि माझा भाऊ आत्ते भाऊ म्हणजे पंढरीनाथ कोल्हापुरे पद्मिनीचा वडील, त्याला व्हिलन बनवलं. म्हणजे राजद्रोही असा तो, तोच राजा आणि तोच व्हिलन. मी पण राणी आणि व्हिलन म्हणजे व्यायाम म्हणजे मीच, असं आम्ही दोन दोन पात्र करत होतो. फक्त केसात फरक करायचा, कंगवा घ्यायचा आणि इकडचं भाग इकडं काढायचा. डावा भाग काढला की व्हिलन, उजवा काढला की हिरो. अशा रीतीने आम्ही ते नाटक बसवलं. दिदीने बाबांची सगळी नाटकातली गाणी गोळा करून गाणी म्हणायला सुरुवात केली. गाण्याशिवाय काही जास्त इंटरेस्ट नव्हता डायलॉग बिलॉगमध्ये. जोरजोरात गायचं तिने आणि आम्ही हे व्हिलन आणि हिरोईन असे सगळे रोल करत हिंडायचं. असं आमचं नाटक होतं. म्हणजे चालू राहायचं तिचं हे सगळे उद्योग चालू राहायचे. पण मग म्हणजे ह्या सगळ्या तर गमती जमती झाल्या आणि भाऊ बहिणींमधलं हे सगळं प्रेम आहे खरं तर, पण एक वेगळा पडाव आला मध्ये जेव्हा बाबा गेले आणि बाबा गेल्यानंतर दिदींमध्ये खूप मोठा बदल आला असं म्हणता येईल का? दिदी ट्रान्सफॉर्म झाल्या? दिदीत फार मोठा बदल झाला. म्हणजे ही दिदी आणि ती दिदी असं इतका फरक पडला. मग त्यावेळेचा तो जो प्रवास होता त्याबद्दल सांगू शकाल? बाबा असेपर्यंत आमचा प्रवास छान होता. बाबाच बाप आम्हाला सांभाळत होते आणि आम्हाला एवढं डोक्यात एवढं छत्र असताना आम्हाला एवढी भीती पण वाटत नव्हती कसली. आमचा गिल्ली दंडा ते बिबिटी दांडू खेळायचं चालू राहायचं, काहीतरी गोष्टी दंगा गाणी म्हणायची, लोकांची टिंगल करायची, वेळ मिळाला तर बाबांबरोबर गायला बसायचं. हे
हे आमचा दिवस पुरा जायचा याच्यातच. बाबांचे शिष्य यायचे, त्यांच्याबरोबर बसायचं गात. पण ते गेले आणि सगळं उलटलं. सगळं म्हणजे सगळंच, म्हणजे काहीच राहिलं नाही. म्हणजे आजच्याही काळात जेव्हा एखाद्या महिलेला स्वतःला सिद्ध करायचं असतं तर ते तेवढं सोपं नाही आहे, कारण तिला अनेक स्ट्रगलला सामोरं जावं लागतं. मग त्या काळात दीदींनी एवढं सगळं करणं ही खरंच मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. मग दीदींनी कसं स्वतःला म्हणजे हे सिद्ध करणं खरंच खूप कठीण प्रवास असेल. ते एवढं मोठं धैर्य तिला कुठून आलं काही आत्ता काही कळत नाही खरंच. काही वय 12-13 काहीच वय नव्हतं. आणि बाकी पाठी वळून बघितल्यावर सगळेच लहान होते आणि माई हताश होती. माईत पूर्ण तुटली होती, काय करायचं. नातेवाईक कुणी शेजारी नव्हते, कुणीच नव्हतं. बरं, पुण्यात एक दोन वर्ष झाल्यामुळं ओळखी पण जास्त नव्हत्या, असं कुणी नव्हतं. पण ईश्वर देतो, बाबांचा आशीर्वाद होता. नक्कीच दीदी उभी राहिली. म्हणून मी माझ्या पुस्तकाचं नावच तेच ठेवलं की मोठी तिची सावली. त्यावेळेस जिने आम्हाला पदराखाली घेतलं ती मोठी. तिने आम्हाला बाबांची उणीव नाही भासू दिली. म्हणजे तिने एक जवळजवळ एक वर्षभर उषाला सांगितलं पण नाही, उषा बाळला, की बाबा गेले म्हणून. हो का, तिचं फार उषाचं फार प्रेम होतं बाबांवर. पण ती आठवण करेल, काढेल, बाबांची रडेल तिने कधीच सांगितलं नाही. तिच्यासमोर हसत राहिली. तिने खूप कष्ट काढले, पिक्चरमध्ये कामं केली. पहिली मंगळागौर पिक्चरला काम केलं, काढत होतं आयुष्य, ढकलत होतो. पण बाबा गेल्यानंतर अशी त्यांची कमी नाही पडली. म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला की बाबा गेले. तुमच्यातलं जे प्रेम आहे बहिणींमधलं, भावाबहिणींमधलं, हे प्रेम सगळ्यांनाच माहिती आहे. पण आजही जेव्हा तुम्ही सगळे एकत्र जमता, एकत्र भेटता, तेव्हा काय असतं? म्हणजे त्या तेव्हाचा तो क्षण खूपच वेगळा असेल. आम्ही सतत एकटे, कधी तिला एकटं सोडलेलं नाही आहे, कधीच. आता इतका वर्षाचा काळ गेला, दीदीला एकटं कोणी राहू दिलं नाही. तिलाही आठवत नसेल कधी कुठेही प्रोग्रामला असला तरी आम्ही सगळे पाठणं एक रांगेने चालत होतो. ती घरी आली की तिच्या पाठोपाठ घरात जात होतो. आता पण तिच्या भोवती असतो सगळे. आमची नातवंडं असतात, आमची मुलं असतात. आता तिने योगेशला मोठं केलं, माझ्या रचनाला मोठं केलं. रचना तिच्याकडेच वाढली. म्हणजे रचना मला मावशी म्हणते, तिला आई म्हणते, इथपर्यंत येते. म्हणजे ती तिच्याकडेच वाढली. कधी असं वाटलंच नाही कधी की आम्ही लांब आहोत. दिवसभर आम्ही एकत्र राहिलो, कधी कधी जात नाही. आता पण मी घरी राहायला येते इकडं. 8 दिवसात तिचा फोन येतोच, मी ना ये जाते. म्हणजे खऱ्या अर्थानं मोठी तिची सावली पुस्तकाच्या नावाप्रमाणे हा सगळा प्रवास आहे. आणि दीदी और मैं या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं, म्हणजे जो हिंदी अनुवाद आहे जो दीदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रकाशित होणार आहे, त्याचं एक आणखी एक मोठं युनिक पॉईंट असा आहे की स्वतः बिग बी अमिताभ बच्चन यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर ते कनेक्शन कसं जुळून आलं? म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, मला वाटत नव्हतं की लिहितील म्हणून. अच्छा, कल्पना दिने आपल्याला, पण अमिताभजींनी लिहिली प्रस्तावना आणि फार चांगली लिहिली प्रस्तावना. त्यांचं त्याला कारण आहे, त्यांचं दीदीवर फार प्रेम आहे, दीदीला फार मानतात ते. त्यामुळं त्यांनी नाही म्हटलं नाही. माझ्या मुलीने रचनांनी सांगितलं त्यांना की तुम्ही लिहाल का दीदी माझ्या आईच्या पुस्तकाला प्रस्तावना. नाही मिळाली नाहीत ते तर बहुतेक करून नकार येतो की आम्हाला वेळ नाही, शूटिंग आहे, हे आहे, काही नाही, कुठली गोष्ट नाही. आणि खरं त्यांचा आउटडोर होता, त्यानंतर लगेच ते आउटडोरला गेले. पण त्यांनी ते लिहून दिली प्रस्तावना मला. त्याचं कारण दीदी, आणखी कोण नाही.
पण हे पुस्तक लिहित असताना कधी दिदींशी कुठल्या एखाद्या नाही नाही संदर्भाविषयी बोलणं झालं की दिदींचा कधी? मी मराठीला पण दिदीशी बोलले नाही जास्त, नाही आणखी हिंदीला पण नाही. मी ते पुस्तक उचललं आणि अमरीशजींच्या हातात दिलं आणि सांगितलं तुम्हाला याचा अनुवाद करायचं, कारण माझं हिंदी जरा फार जास्त पही आहे, चांगलं आहे, उच्च आहे, म्हणून मी त्यांना दिलं. म्हटलं की तुम्ही लिहा. बरं, पण लता दिदींची मग रिॲक्शन काय होती जेव्हा तुम्ही आता या पुस्तकाविषयी? नाही, तिने मला आढळलं नाही कुठल्याही गोष्ट. अच्छा. हां, बिलकुल नाही. मी तिला अगदी पहिल्यांदा मराठी लिहायला घेतलं, सगळं झालं, संपत आला तेव्हा तिला म्हटलं मी पुस्तक लिहिते तुझ्यावरती, तुझ्या वाढदिवसाला देते. हो, मला एवढंच, जास्त काही तिथे लिही. सगळ्या भाऊ बहिणींमध्ये दिदींचं सगळ्यात जास्त लाडकं कोण आहे? आता काय खरंच सांगता येत नाही. पण तिचं सगळ्यात जास्त प्रेम बाळवर आहे, हृदयनाथवर. अच्छा. ते म्हणतो माझा मुलगा आहे तो, एकुलता एक आहे ना, त्याला काहीही झालं तरी तिला सहन होत नाही अजिबात. तोच तिला म्हणतो अगं दिदी मी आता 80 वर्षाचं झालो, किती जपशील मला. पण तिचं नाही, त्यांचा एखादा कुठला किस्सा? त्यांचं फार प्रेम आहे दोघांचं, दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. आम्ही नेहमी म्हणतो ना, 1 नंबर आणि 5 नंबर वेगळे आहेत.